कोणी ज्योतिषी नाही आहे पण माझा एक राजकीय ठोकताळा असतो मी साधारणपणे तीन चार तीन एक वर्षापूर्वी म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवल्या जातील आज सांगतो मी हे अगोदरही बोलून झालं माझं परंतु त्याच्यानंतर माझ्या जेव्हा लक्ष झालं की असं असं प्रकरण परत पुढत पुढे पुढे येत आहे मी हे बोलून साधारणपणे मी कोकणामध्ये असताना पण तेव्हाही बोललो होतो इथेही बोललो होतो अनेक ठिकाणी बोललो होतो मी हा विषय पुढच्या काही महिन्यांमध्ये भारतामध्ये धार्मिक दंगली घडवल्या जातील हिंदू मुसलमानांमध्ये दंगल घडवली जाईल आणि दंगल घडवण्याचं सर्वात प्रमुख महत्वाचं कारण करतील ते म्हणजे राम मंदिर आज राम मंदिर बरोबर कोर्टाच्या समोर आज सुप्रीम कोर्टाच्या समोर आज केस पुढे 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 सरकतीय निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातनं ती बरोबर बरोबर सरकवली जाणार आत्ता मला काही माहिती मिळाल्याप्रमाणे काही मुस्लिम संघटनांबरोबर काही जणांच्या बोलण्या सुरू आहेत की राम मंदिराचा विषय ज्या मार्गी लागेल तात्काळ दंगलींना सुरुवात करा राम मंदिर व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे निश्चित व्हायला पाहिजे जेवढे कारसेवक आजपर्यंत मारले गेले ते राम मंदिर होण्यासाठी म्हणून जितकी माणसं मारली गे गेली जे या देशाचं आहे आमचं आहे ते उभं राहिलंच पाहिजे पण तुम्हाला निवडणुका जिंकण्यासाठी म्हणून तुम्हाला दंगली घडवण्यासाठी म्हणून विषय असेल राम मंदिर पुढल्या वर्षी झालं तरी चालेल निवडणुका होऊन जाऊन देत परंतु आर्थिकदृष्ट्या सगळ्या आर्थिक सगळ्याच बाबतीत हे जे केंद्र सरकार आहे हे अपयशी ठरलेलं आहे दाखवण्यासारखी गोष्ट कोणतीही नाही सांगण्यासारखी गोष्ट कोणतीही नाही ज्या सांगितल्या होत्या त्या उघड झाल्या आणि कळल्या की त्या खोट्या आहेत खोटे त्या खोट्या आहेत कळल्यानंतर आता लोकांसमोर जाता येत नाही त्याच त्याच गोष्टी करण्यासाठी म्हणून त्याच्यामुळे तुमच्या भावनांना पहिल्यांदा हात घालायचा राम मंदिराचा विषय आणायचा दंगली घडवायच्या आणि मग त्याच्यातनं तुमचं मतदान मिळवायचं हा आता एक कलवी कार्यक्रम आताच त्यांच्या समोर आहे पण जगभर तुम्ही फिरताना ज्या उत्तर प्रदेशमधून तुम्ही निवडून गेलात तिकडेच बाजूला अयोध्या हे तुम्हाला माहिती नाही त्या अयोध्येमध्ये तुम्ही नसाल गेलात पण मी जाणार आहे शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून मी तिकडे जाणारे हातामध्ये भगवान झेंडा घेऊन जाणार आहे अनेक तर सांगा तुम्ही मंदिर बांधता की आम्ही मंदिर बांधू फैसला होऊन टाक करा चला पहिल्यांदा मी येतोय तो केवळ तुम्हाला आठवण करून द्यायला येतोय पण तुमच्याकडनं जर मंदिरामध्ये जर काही बांधकामाला सुरुवात झाली नाही तर मग मात्र तमाम हिंदूंना घेऊन आम्हाला ते राम मंदिर तिकडे बांधावंच लागेल